कोणाला काही विचारायचं असेल, केस सांगायचे असेल तर सांगू शकता। माझा आवाज येतोय तुम्हाला क्लियर? कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, काही सांगायचं असेल तर सांगू शकता। खूप दिवसांनी आपण परत केस डिस्कशन करतोय। कोणाला काय बोलायचं असेल बोलू शकता। सर थोडस सध्या जे कोरोनाचे सिच्युएशन चालू आहे त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करता येईल का? म्हणजे तुम्ही स्वतः काय काळजी घेता आणि पेशंटला प्रिकॉशन साठी काय सांगता? आता जो काही ऋतू चालू आहे वसंत ऋतुचर्या आम्ही पालन करायला सांगतोय, जे नेहमी सगळ्यांना आपण सांगतो त्या पद्धतीने ऋतुचर्या आणि दिनचर्या, या व्यतिरिक्त काही लक्षणं असतील त्यानुसार लक्षणानुसार निदान केलं जातं। बाकी दुसरं काही त्याचं वेगळं निदान न करता त्याला जी काही लक्षणं आहेत ती लक्षणांवर हे केलं जातं। डिप्रेशन, भीती ह्या सगळी जर काही मानसिक असेल तर त्यानुसार काउन्सिलिंग केलं जातं आणि दैवकृपेने पेशंट बरे होत आहेत हे सगळा विचार करून। आमाची लक्षणं असतील तर आमपाचक देतोय, बाकी काही ऋतूनुसार काही लक्षणं असतील त्यानुसार विचार करतोय, या व्यतिरिक्त काही वेगळा विचार करत नाही आहे। आणि कोरोनाविषयी आता खूप झालं आपलं डिस्कशन, तर ते प्रत्येक व्यक्तीपरत्वे आजाराचा विचार करायला हवा आणि त्यानुसार चिकित्सा द्यायला हवी। दुसरा काही प्रश्न आहे का? दुसरं कोणाला काय बोलायचं असेल तर बोला। फक्त जॉइंट्स वरती खाज येते आहे, म्हणजे गुडघ्यावरती, गुल्फ संधीवरती, एल्बो रिजन आणि फिंगर्स, तर काय कार्यकारण भाव होतो? जॉईंट्स वरती खाज येते। जॉईंट्स हे स्थान आहे वाताचं, विशेष करून व्यानवायूचं, प्रक्षेपण उत्क्षेपण, आणि तिथे येते खाज, म्हणजे खाज येत नाही येणारा जो दोष आहे तो आहे कफाचा, विकृत कफ। मग तो व्यानवायू कफाला संधीमध्ये नेतोय, अशा काय संप्राप्त्या घडतात त्याचा विचार करायला पाहिजे आणि त्यानुसार ते निदान करायला पाहिजे, नाही का? याचा मधुमेहाशी काही संबंध लावता येतो का आपल्याला? मधुमेह म्हणजे काय म्हणताय तुम्ही? प्रमेह म्हणताय, डायबिटीस म्हणताय, काय म्हणताय? नाही, डायबिटीस वेगळा आहे, मधुमेह वेगळा आहे, प्रमेह वेगळा आहे। रक्तात साखर वाढणं हा प्रत्येक वेळी प्रमेह असेल असं नाही, लक्षात। वात रक्तामध्ये काही वेळा संधींवर खाज येते त्याचाही विचार करायला पाहिजे। खाज येते हा तेच की कुष्ठाच्या पूर्वरूपामध्ये खाज आहे आता तो विचार आहे का तो बघायला पाहिजे। स्थान कुठलं आहे? संधीचं आहे, व्यानवायूचं स्थान आहे। खाज येते कफाचा दोष आहे, मग व्यानवायू कफाला तिथे नेतोय आणि असं होतंय, ह्या अनुषंग संप्राप्त्या काय होत आहेत बघायचं। स्निग्ध भुक्त होतो, अन्नम व्यायाम पूर्वस्थता होतंय का, श्लेष्म स्थाने प्रधावती अशी संप्राप्ती होते का, वायू त्या श्लेष्माला, वायू त्या कफाला त्या स्थानात नेतोय, अशा कुठल्या संप्राप्त्या होत आहेत हे बघायला पाहिजे। काहीतरी गोड, आंबट, तेलकट, तिक, जड अन्न खाऊन व्यायाम केला जातोय का, किंवा गती जी आहे ती कोष्ठातून शाखागत होते का ते पाहायला पाहिजे। दूषित कफ का होतोय ते पाहायला हवं, त्यासाठी डिटेल आपल्याला हेतू सगळे बाकीच्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत।
आपण आता म्हणजे आयुर्वेदानुसार अग्नी मानते हे सगळ्या रोगांचं मूळ कारण सांगितलंय. तर जेव्हा जरी प्रकार दिलेले आहेत तरी मग आपण अग्नी मानदेच दूर करून बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात का, की हो, व्यवच्छेदात्मकच करायला करावं पाहिजे. लागतं सगळं, विचार सगळाच करावा लागतो. जे व्यपदेशस्तु भूयसा जे आहे ना, म्हणजे काय की बाबा जास्तीत जास्त कारणं कुठली आहे की नाही. जसं लहान मुलांमध्ये रोगांची जास्तीत जास्त कारण काय, तर दंतध्वजन्य कारण, दात येताना येणारे रोग, हां असे कारण. तर प्रत्येक वेळी तोच असेल असं नाही, पण जास्तीत जास्त आहे म्हणून त्याला ते कारण मानलं गेलं. जसं रोगांमध्ये जास्तीत जास्त मुख्य कारण हे अग्निमानदे आहे म्हणून ते सांगितलं. प्रत्येक वेळी तेच असेल असं नाही आहे, पण मोठ्या प्रमाणात ते आहे म्हणून तो श्लोकामध्ये तो अलंकार वापरून तसंच दिलं जातं. लक्षात, भस्मक रोग आहे तिथे अग्निमानदे थोडं कारण आहे, तिथे नाही अग्निमानदे कारण, नाही का. त्यामुळे प्रत्येकाचा विचार वेगवेगळा करावाच लागतो. दुसऱ्या कोणाला प्रश्न काही विचारायचे का? आपल्याला क्लिनिक मध्ये भ्रम चक्कर येणे असे बरेचसे पेशंट येतात, बरोबर आहे. तर त्याचं आपण हेतू निदान आणि त्याचं डिफरेन्शियल डायग्नोसिस करून आपण चिकित्सा कशी करायची त्याची? तर भ्रम ह्या दोन गोष्टींमध्ये आलेला आहे. एक वातवृद्धीमध्ये आलेला आहे, दोन पित्तवृद्धीमध्ये आलेला आहे, दोषांच्या हिशोबाने. मज्जेमध्ये मज्जाक्षयामध्ये येतो, मज्जाक्षयामध्ये ते लक्षण येतं, रक्तदृष्टीमध्ये ते लक्षण येतं. आता वात जे भ्रम याच्यामध्ये टिपिकली हेतू वाताचे असतात. म्हणजे काय की आठवड्यातून 3 वार उपवास करते, जेवण कमी जेवते, तिसरी असेल ती कोरडं खाते, असं काही असेल, शरीर कृश आहे, हा वाताचे भ्रम आहे. त्याच्यामध्ये औषधं वापरताना कर्णपूरण, अनस्य यासारखी उपचार आपण देतो, वात शमन करणारी औषधं देतो. नंतर जो असतो पित्तज भ्रम, या पित्तज भ्रमामध्ये जे काही असतं त्याच्यामध्ये भ्रम वित्तस्वेद मूर्छा असते, किंवा भ्रम घाम येतो आणि चक्कर येते, दुपारच्या वेळेला येते, तिखट आंबट खाल्लं, टिपिकली शेंगदाणा खाल्ला, तेलकट असं खाल्लं तर त्याला चक्कर येते त्या पेशंटला, किंवा चहाचं प्रमाण वाढलं की चक्कर येते, तरुण वयात येणारी अशी चक्कर जी आहे, तर त्याचं पित्ताशी संबंधित आहे ती. आणि पित्ताचा संबंध म्हणजे साधारणतः तीक्ष्ण गुणाने वाढणारी ती चक्कर आहे. तीक्ष्ण गुणाने परत वात कफाचा क्षय झाल्यामुळे वातवृद्धी होते आणि ती तो भ्रम हे लक्षण दिसायला लागतं. तर त्या पद्धतीने तीक्ष्ण गुणाचे आहार जो काही खात असतील ते बंद करावा लागतो, रक्त दूषित करणारा आहार काही खात असेल तो बंद करावा लागतो, आणि त्या पद्धतीची कर्णपूर्ण पोटातून औषधं अशी सगळी द्यावी लागतात, ती चक्कर त्याच्याने थांबते. तिसरं जे सांगितलं की मज्जागत वात झाल्यावर किंवा मज्जाक्षय झाल्यावर दिसणारं भ्रमस्थिर दर्शन, हे जे लक्षण आहे त्याच्यामध्ये चक्कर येते, डोळ्यासमोर अंधारी येते, हे लक्षण दिसायला लागतं. मज्जेचं पूरण करावं लागतं, मज्जेला बल देणारी, मज्जेचं पूरण करणारी औषधं द्यावी लागतात, मज्जेचा अग्नी सुधारावा लागतो. बदाम तेल, तेलासारखं औषध कानात टाकणं, त्याचं नस्य घेणं, डोक्याला शिरोभ्यंग करणं, हे सगळं मज्जेचं पूरण करणारी द्रव्यांचं किंवा बदामासारखं द्रव्य खाणं, अशी द्रव्य मनुकासारखं द्रव्य आहे ते खाणं, याने मज्जेचं पूरण चांगलं होतं. मज्जेचा अग्नी वाढवावा, हिरड्यासारख्या औषधांनी मज्जेचा अग्नी वाढवता येतो, अस्थि मज्जा पाचकासारखी कॉम्बिनेशन्स वापरून मज्जेचा अग्नी वाढवता येतो. मग ती मज्जा धातूचं ग्रहण करणारी औषधं वापरता येतात. पण मुख्यतः सगळ्या भ्रमामध्ये काय आहे, कर्णपूरण, शिरोअभ्यंग आणि नस्य हे करावं त्या त्या दोषानुसार. वर बघणारी लोकं असतात, शिक्षकांसारखी जे सतत वर असे बघतात आणि त्यामुळे त्यांच्या मागे म्हणजे घाट्या हा शब्द सांगितलं, म्हणजे मानेच्या मागच्या बाजूला विशिष्ट प्रकारे त्यांना पेनिंग होतं, त्याला मॉडर्नमध्ये सर्वायकल स्पॉन्डिलायसिस असं निदान केलं जातं, आणि त्याच्यामध्येही चक्कर अशी येते. तर अशामध्ये तुम्हाला मन्याबस्ती देणं किंवा आभादी गुगुळ देणं किंवा लाक्षादी तेलासारखी तेलांचं नस्य देणं अशा पद्धतीचे उपचार केले की ती चक्कर जाते.
खूप बोलणारे जे लोक आहेत, उदानाचा प्रकोप झाल्यामुळे येणारी चक्कर असते, खूप सतत बोलणारे गायक किंवा शिक्षक अशापेक्षा त्यांना तो उदानाचा प्रकोप कमी व्हावा यासाठी म्हणजे कमी बोलणं हां अशा पद्धतीने चिकित्सा करावी लागते. आठवड्यातून एकदा अजिबात बोलायचं नाही अशी चिकित्सा करून पोटातून यष्टीमधु, सीतोपला किंवा सीता अशी विदारी सारखी औषधं अशी दिली की ती चक्कर थांबते. कानात कोरणारी लोक असतात, सतत कानातला मळ काढणारी लोक असतात. कान हे वायूचं स्थान सांगितलेलं आहे आणि तो जो मल आहे तो स्निग्ध आहे, त्यामुळे जी जी वायूची स्थान आहे ती ॲटोमॅटिक स्निग्ध होण्याची रचना शरीरात केलेली आहे. तशी त्वचा आहे ती ॲटोमॅटिक ती तेलकट होते, पण आपण साबण लावून तिचा तेलकटपणा काढतो. व तसंच कानामध्ये स्त्राव निर्माण होण्यासाठी एक रचना केलेली आहे, पण तो जो मळ आहे वॅक्स जो आहे तो सतत काढला जातो, त्याच्याने तो कान कोरडा होतो आणि परत शिरस्त वायू प्रकोपित होऊन पण चक्कर येते. अशांमध्ये ते कर्णपूरण सांगावं लागतं, तो हेतू बंद करावा लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि ह्या गोष्टी केल्यानंतर हे सगळं लक्षणं कमी होतात. अजून काही तुम आणि हेतू बघायचे आपण नाही का. भ्रमा विषातून उत्पन्न भ्रम असतो, त्याचा विचार करावा लागतो. केमिकल फॅक्टरीमध्ये काम करणारी लोक त्यांच्यातही भ्रम हे लक्षण दिसतं. विषाच्या विष हे जे आहे ते तीक्ष्ण उष्ण अशा गुणांचं आहे. हां म्हणजे तीक्ष्ण पण आहे, उष्ण पण आहे आणि कटू पण आहे, असे तिन्ही गुण पित्त प्रकोप करणारे आहेत. तर त्याचा विचार करून विषा विषग्न काही विषग्न औषध आहे, शिरीष आहे, हरिद्रा आहे, चंदन आहे, हां ही औषधं पोटातून द्यावी लागतात. त्याच्याने ती आणि ही विषग्न सिद्ध तूप आहेत, ती तूप पोटातून दिली की चक्कर थांबते लक्षात. तर भ्रमाचे परत वेगवेगळे प्रकार आहेतच, तर यानुसार सगळा विचार करावा लागतो नाही का. तुमचे हेतू काय आहेत त्याच्यानुसार आपल्याला विचार करावा लागतो, हेतूंचे गुण काय आहेत त्यानुसार विचार करावा लागतो. तुम्ही हिंग घेतलं तर हिंग तिखट आहे, उष्ण आहे, तीक्ष्ण आहे, बरोबर आहे की नाही. पण तिळतेल जे आहे तिळतेल उष्ण गुणाने वाक्षम पित्तवर्धन करणार आहे. काही द्रव्य ही तिन्ही गुणांनी चारही गुणांनी एखादा दोष वाढवतात, काही एकाच गुणांनी वाढवतात, है की नाही. यानुसार त्या द्रव्यांचा अभ्यास अशा पद्धतीने केला पाहिजे, हेतूंचा अभ्यास त्या पद्धतीने केला पाहिजे. बरोबर आहे की नाही. विषातून उत्पन्न मूर्छा असं हे आहे, त्याच्यात त्या पेशंटला डोळे बंद केले आणि दोन्ही हात समोर ठेवले की हातामध्ये कंप दिसायला लागतो. केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे शक्यतो बघा ना, नसल्याचा परिणाम नासाय शिरोधारम तत्राव संचितम औषधम प्राप्य वाप्य मूर्धानम हे श्लोका सांगताना तो नासाचं किती महत्व आहे नसल्याचं. जर ते रोज केमिकल, आमच्या इथे केमिकल इंडस्ट्रीज आहे जवळ 20-30 किलोमीटरवर, तर रोज ते वास केमिकलचा वास जर नस्य होत असेल त्या व्यक्तीचं तर त्याचा परिणाम होणार की नाही, तो होणार ना आणि होतो ना. आणि ती जी चक्कर करते ती अशा पद्धतीची असते. तर डोळे बंद केल्याने हात समोर धरले की हात हातामध्ये कंप सुटायला लागतो. अशा पद्धतीने विषयुक्त विषातून उत्पन्न हे भ्रम असं लक्षण दिसतं, तर त्या गोष्टीचा विचार करावा लागतो. मॉडर्नमध्ये वर्टिगोला काही लिमिटेडच औषध आहेत, म्हणजे तुम्हाला माहिती आहेत वर्टिन आहे, स्टुजिरॉन आहे. तर तेवढ्यापुरता फक्त कानाशी संबंधित फक्त तो विचार केला जातो, पण बाकीचेही हे विचार करावे लागतात. टिपिकली काही लोक बोलतात ना की शेंगदाणा खाल्ला, चहा जास्त पिला की चक्कर येते, तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे की हा पित्तातून उत्पन्न भ्रम आहे. काही विशिष्ट ऋतूमध्येच तो भ्रम झाला म्हणून बोललो की तुमचं जो लक्षण आहे, तुमचा जो आजार आहे तो कुठल्या ऋतूत वाढतो हे पेशंटला विचारणं गरजेचं आहे. वसंतात वाढत असेल तर तो कफप्राय असणारा आजार आहे, कफातून उत्पन्न झालेला आजार असण्याची शक्यता जास्त आहे नाही का. शरदात उत्पन्न होत असेल तर तो पित्तातून उत्पन्न रक्तातून उत्पन्न असण्याची शक्यता जास्त आहे. नाही तो कुठल्या ऋतूत वाढतो, कुठल्या ऋतूत कमी होतो आजाराचं ट्रिगर हे विचारणं गरजेचं आहे पण पेशंटला.
अजून दारू ड्रिंकर्स असतात आणि त्यांच्यात पण एक भ्रम लक्षण दिसतं, म्हणजे दारू बंद केली की विड्रॉल सिम्पटम मध्ये पण दिसतं आणि कधी कधी ड्रिंक चालू असताना पण भ्रमही लक्षण दिसतं. तर ते दारूचा तीक्ष्ण उष्ण गुणातून उत्पन्न आणि आम्ल रसाचं, दारू ही तर आम्ल रसामध्ये श्रेष्ठ आहे, तर आम्ल रसातून उत्पन्न तीक्ष्ण उष्णातून उत्पन्न ती मूर्छा आहे असं विचार केला तर आपल्याला मधुर रसाची अशी द्रव्य वापरावी लागतात लक्षात, जी मंद आहेत, घृतासारखी द्रव्य असतील, कल्याणाचं घृतासारखी द्रव्य असतील, तर ती द्रव्य वापरून आपल्याला ती जी तो जो भ्रम आहे तो भ्रम आपल्याला दूर करता येतो, नाही का? म्हणजे किती बोलावं एका भ्रमाबद्दल असं आहे ना. अजून काय बरोबर आहे तुम्हाला आणि काय याच्यात वेगळं? बरेचसे बरेचसे पॉइंट बरेच असं. सर, मानस रोगांच्या चिकित्सेत कसा विचार करावा लागतो आपल्याला? ह्याच्यात दोन विषय येतात मानस रोगांचं. एक मानस रोग जो आहे, एक तुम्ही औषधाने बरे करणार आहात, त्याला लिमिटेशन्स येतात, आणि एक तुम्ही काउन्सिलिंगने बरे करणार आहात. तर शब्दामध्ये सामर्थ्य आहे तुमच्या मनामध्ये परिवर्तन करण्याचं, आणि त्यासाठी पहिला तो वैद्य सांगणारा जो त्याला आश्वासन देणार आहे, जो त्याला सांगणार आहे की तुला हा रोग नाही झाला आहे किंवा तू याच्यातून बाहेर पडशील, तो पहिला प्रचंड सकारात्मक विचार करणारा स्वतः असला पाहिजे. तर त्या शब्दामध्ये सामर्थ्य येतं ते रोग बरे करण्याचं, नाही का? शब्दाचं सामर्थ्य खूप आहे तो रोग बरं करण्यासाठी. हां, बाकी ज्या ट्रीटमेंट आहेत की मानसिक रोग, ज्या त्रासन चिकित्सा आहे, उन्मादामध्ये सारख्या लक्षात भीतीने, म्हणजे भीतीतून उत्पन्न व्याधी आहे पण त्याला दिली पण भीतीच जाते, है ना? हेतु विपर्यर्थकारी चिकित्सा ही है ना, हेतू काय आहे? भीती आहे, आणि भीतीतून उत्पन्न भीतीच परत दिली जाते. जसं पेशंट घाबरला आहे आणि कुठंतरी बाजारात काहीतरी घाबरून आलाय, है की नाही, तर मग तो सांगेल काय नाही काय घाबरला, एकदम घाम बी मिळून मग फाडकन कानाखाली वाजवले, ते पिक्चरमध्ये तुम्ही बघता, है की नाही, आणि मग ते कानाखाली वाजवलं तो धडधड धडधड रडतोस आणि सांगायला लागतो मला काय झालं नेमकं. तर ही त्रासन चिकित्सा आहे. हां, मनाला एका ठिकाणी एकवटणं आणि त्यातून मानसिक आजार दूर करणं लक्षात, कारण तुम्ही तुमचे शब्द त्याच्या मनामध्ये एंट्री करायचे आहे, त्यासाठी त्याचं मन एकाच ठिकाणी स्थिर असायला हवं ना. तुम्ही आपलं सांगताय, लाख सांगताय, पण तो त्याचं लक्ष जर स्थिर नसेल, चंचल चलत्व आलं असेल त्याच्या मनामध्ये, तर तो ऐकणार नाही आहे, तेवढा परिणाम पडणार नाही आहे. त्यासाठी या सगळ्या त्रासन चिकित्साही दिलेल्या आहेत. तर काहीतरी करून तर ते तुमचंच त्याने ऐकलं पाहिजे, यासाठी वेगवेगळे प्रयत्न करायला लागतात, त्या पद्धतीची भाषा वापरावी लागते, त्या पद्धतीचं काउन्सिलिंग करावं लागतं, हे गरजेचं आहे आत्ताच्या काळात, गरजेचंच आहे. सायकोसोमॅटिक आजार मोठ्या प्रमाणात आहेत, इवन परदेशामध्ये तर सायको इम्युनो डर्माटोलॉजी अशी नवीन शाखा निर्माण केलेली आहेत. हां, म्हणजे तुमच्याकडे स्किन पेशंट आला की ते चिकित्सा देणार नाही आहेत, ते सायकोलॉजिकली तुम्हाला विचारणार आहेत सगळ्या गोष्टी, इतका विचार तेही करायला लागले तिकडची लोकं. तर आपल्याला तर आपलं शास्त्र तर स्वतः सांगते सगळ्या गोष्टी, तर त्याचा अशा त्या दृष्टीने विचार प्रत्येक वेळी झाला पाहिजे. आपण आधी सकारात्मक असलं पाहिजे, प्रचंड सकारात्मक असलं पाहिजे, नुसतं सकारात्मक नाही, तर ती सकारात्मकता आपण दुसऱ्यामध्ये घालू शकतो. शब्दांची ताकद आहे, ते मन परिवर्तन करेल, ती शब्दांची ताकद त्यापटीत त्या शब्द सामर्थ्य वाढवावं लागतं, भाषा सौष्ठव वाढवावं लागतं, हे सगळं वाढवावं लागतं. आपण यस नो मध्ये बोलणं, आपण संधीआत्मक बोलणं, ह्याने काही होणार नाही. तो आत्मविश्वास आपल्याला रुग्णाला द्यावा लागतो, तर ते मानसिक आजार तुम्हाला जिंकता येतात, नाही फक्त औषधाने फार कठीण होऊन जातं सगळं, नाही का? आपण बोलतो ते काय बोलतो, एकमेकांशी बोलतो ते आपण शरीरासाठी बोलत नसतो, मनासाठी बोलत असतो, नाही का? मी तुमच्याशी बोलतोय हे काय तुमचं शरीर ऐकतंय, कान ऐकतंय म्हणून बोलत नाही, तुमचं मन ऐकतंय म्हणून बोलतोय, नाही का? दोन व्यक्ती ज्यावेळी भांडत असतात त्यावेळी ते एकमेकांच्या किती जवळ असतात? 2 फुटावर असतात, पण ते आवाज किती मोठा करत असतात, मोठमोठ्याने भांडत असतात की नाही? का? तर ते मनाने लांब असतात म्हणून ते मोठ्याने बोलत असतात.
आणि एक माणूस अमेरिकेत असेल आणि त्याची बायको भारतात असेल तर ते फोनवर पण किती हळू बोलत असतात, कारण ते शरीराने लांब असतात आणि मनाने जवळ असतात. आपण बोलतो हे मनाला भिडण्यासाठीच बोलत असतो, त्यामुळे शब्दांना फार महत्त्व आहे, बोलण्याच्या त्या लयीला फार महत्त्व आहे. तुम्ही पेशंटला आजार किती दिवसांनी बरा होईल ह्या तुमच्या उत्तरामध्ये फार महत्त्व आहे लक्षात, कारण ते प्रोग्रॅम होत असतं मनामध्ये नकळत तुमचे शब्द. आपण तर डॉक्टर होतो, आपले तर प्रत्येक शब्दाने आपण इझिली जे काही बोलतो आपल्याला तेवढे महत्त्व नसतं त्या गोष्टीचं, बोलताना आपण इझिली काहीतरी बोलून जातो. पण तो रुग्ण ते 15-20 दिवस तसंच मनात प्रोग्रॅम करून ठेवलेलं असतं, ते कोडिंग झालेलं असतं त्याचं लक्षात. जसं साठी झाली बाबा बीपीची गोळी घ्यायला पाहिजे, रक्तपातळ व्हायची गोळी घ्यायला पाहिजे, हे जसं प्रोग्रॅम केलं जातं ना तशा पद्धतीने तुमचेही शब्द प्रोग्रॅम केले जातात. त्यामुळे मानसिक चिकित्सा करताना शब्दांवर कमांड असणं फार गरजेचं आहे. आणि वैद्यांनी सर काय काळजी घ्यायला पाहिजे की आपलं मनोबल उत्तम राहील आणि आपण चांगली पुस्तकं जास्तीत जास्त वाचणं फार गरजेचं आहे, जास्तीत जास्त वाचन करणं फार गरजेचं आहे. आपण ज्यावेळी वाग्भट वाचता, तुम्ही चरक वाचता, कुठलेही ग्रंथ वाचता, ते नुसतं पुस्तक वाचत नसता, तुम्ही तो त्या माणसाला जाणून घेत असता. हे सतत वाचन केल्यानंतर त्याच्यासारखे विचार करण्याचं सामर्थ्य येऊ शकतं, हे सतत झालं पाहिजे. चांगले चांगले गोष्टी सतत वाचन झालं पाहिजे. उच्च प्रतीची वैचारिक पातळी असलेल्या लेखकांचं वाचन हे सतत झालं पाहिजे, तरच आपल्याला ती गोष्ट करता येते, नाही का? आपणच यस नोमध्ये असलो, बघा करून बघा करून बघा, हे असं औषध घेऊन बघा, मला काय माहिती होऊ शकतं, हे वाक्य काही बरं करण्यातून, मानसिक आजार बरे करण्यातून काही त्याला काही उपयोग नसतो. तुमच्यात तो आत्मविश्वास पाहिजे, तो पेशंटला जाणवतो. तुम्ही केलेला अभ्यास हे शब्दांनी जाणवतात पुढच्यांना, लक्षात ठेवा. एकच गोष्ट एक माणूस सांगणं आणि तीच गोष्ट दुसऱ्याने सांगणं ह्याच्यात फरक पडतो की नाही प्रत्येक वेळी? हां, जी गोष्ट तुम्हाला अशीच माहिती असते पण त्या वक्त्याने बोलल्यावर त्या गोष्टीला वजन प्राप्त होतं, हे सामर्थ्य असतं शब्दामध्ये. आलं का लक्षात? शब्द नुसते शब्द नाही आहेत, अक्षर नुसते अक्षर नाहीत, न क्षरती अक्षरम. एकदा का तो अक्षर पडला तर त्याचा क्षर होत नाही, त्याचा नाश होत नाही, म्हणून ते अक्षर आहे. आलं का लक्षात? त्यामुळे ह्या गोष्टी ह्यांचा बाकीच्या शास्त्रांचा पण अभ्यास झाला पाहिजे. असं आहे ते काय, प्रत्येक गोष्ट प्रत्येक हा विषय मोठं मोठा विषय आहे. बर, अजून म्हणून आपण संस्कृतचं टीका वाचन करतोय, भाषा अभ्यास करतोय. एक उच्च प्रतीची भाषा आणि उच्च प्रतीचं व्याकरण असलेली भाषेचा आपण अभ्यास यासाठी करतोय कारण शब्द सामर्थ्य यावं. अलग लक्षात, जी सगळ्या भाषांची जननी आहे, ज्यातून सगळ्या भाषा हे झालेल्या आहेत, उत्पत्ती झालेली आहे, त्या भाषेचा आपण नित्य अभ्यास त्यासाठी करतोय. आत्ता नाही जाणवणार फरक, नंतर जसं जसं पुढे पुढे जात राहिल तसं तुम्हाला जाणवलं आहे की शब्दांवर कमांड यायला लागली आहे. आलं लक्षात? ही कमांडच आपल्याला काउन्सिलिंग करताना फार महत्वाची. सर, हे आपलं जे ग्रंथ वाचन आहे, म्हणजे जे आपले हे मूळ ग्रंथ आहेत, ते तर म्हणजे आपण येणारच, म्हणजे बुद्धी आयुर्वेदिक ज्ञान तर देतायत आणि त्याच्यासोबत असं हे बाकीचं मिळेल, तुम्ही असं म्हणताय ना, कारण त्यातून ती भाषा आणि ते मिळेल सगळं आपल्याला. असं वैद्यांना ह्या बरोबरी नाही, काही अध्यात्मी किंवा इतर पण काही असतं गरजेचं की ते आहे ना सुस्त आपोआप कसं असतं सर, म्हणजे काय हवं चांगल्या प्रॅक्टिस साठी किंवा आपल्याला त्याच्यावर आपली श्रद्धा असणं गरजेचं आहे. मग ती कशावर का असेल, तुमची आई वडिलांवर असो, कुठल्या तरी ह्यांच्यावर असो, कोणावरही असो, ती श्रद्धा असणं फार गरजेचं आहे. अलग लक्षात, कारण त्याच्याशिवाय काही चालूच नाही जगात. कुठेतरी तुम्हाला विश्वास ठेवावाच लागतो. मी तुमच्याशी बोलतो वेळी मी काहीतरी अभ्यास केला, हा विश्वास तुम्हाला ठेवावाच लागतो, त्याशिवाय तुम्हाला ते ज्ञान मिळणार नाही आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टी प्रूफ करून हे करून असं जर करत बसलं तर आपलं आयुष्य कमी पडणार आहे. कुठेतरी आपल्याला मानावं लागतं. आपोपदेश प्रमाण आपण का मानलं, कारण आपण हे जर सगळे शोध लावत बसलो, अमृता खाल्ल्यावरती काय होते, कटुविपाक कसा होतो, काय उष्णवीर्य आहे का ती, गुडूची कटुका तिखटा, स्वादुपाक रसायनी, स्वादुपाक आहे का तिचा, हे जर आपण काढत बसलो तर शक्य आहे का एका आयुष्यात? एका आयुष्यात फक्त आपण अमृतच शोधू आपण, म्हणजे फक्त अमृताचेच रसगुण विरोधात फक्त काढू शकू, तेही शकू की नाही त्याच्यामध्ये पण संधी आहे. पण कुठेतरी आपण आपतोपदेश मानलंय आणि त्याच्यावर चाललोय म्हणून आपल्याला यश मिळतंय.
त्यामुळे कुठेतरी श्रद्धा ठेवावी लागते. अर्थात ती चांगल्या गोष्टीवर ठेवणं, चांगला वरचा जो ज्याच्यावर ठेवली आहे तो उत्कृष्ट पतीचा असणं हे फार गरजेचंच आहे लक्षात. पण श्रद्धा महत्त्वाची आहे लक्षात. नाही तर हुशार लोक खूप आहेत पण तेवढं ती हुशारी तेवढी वापरता येते असं नाही आलं लक्षात. मनामध्ये आपल्या एक पारतंत्र असतंच आहे की नाही. आपल्याला ती गोष्ट करायची असते पण कोणीतरी फक्त सांगावं नाही करच तू चांगलं होईल तुझं, हे बोलणं आणि ती गोष्ट करण्यात थोडा फरक पडतो. तर त्यासाठी सगळं आहे. उच्च प्रतीचं तत्वज्ञान वाचूनही त्या ती कंडिशन प्राप्त करता येते. पण सोपा मार्ग आहे श्रद्धा ठेवून करणं आणि त्याने खूप साध्य होतं. मग ती कशावर पण ठेवा तुम्ही, प्रत्येकाची प्रत्येकाचं श्रद्धास्थान हे वेगवेगळं आहे. पण ती त्या पद्धतीची ठेवायची नाही का. विधेय हा परमादरा म्हणजे तो त्या पद्धतीचा आदर ठेवला पाहिजे आहे की नाही. मी आयुर्वेदिक करतोय आणि माझ्या घरी ॲलोपॅथीचे औषधं पोटात घेत आहेत लोक, ही हा विधेय हा परमादरा नाही आहे आलं का लक्षात. किंवा मी आयुर्वेदिक करतोय आणि माझे विचार सगळे ॲलोपॅथीसारखे आहेत सगळे किंवा, तर हा विधेया परमादर आहे. तो परमादर अगदी उच्च प्रतीचा असायला हवा तर सगळं साध्य होतं आलं लक्षात. आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणार पण मला ते पण खूप पटतं, ते पण विचार पडतात असं नाही आहे आलं लक्षात. ते काय वाईट आहे असं नाही, पण शास्त्र विपर्यय हे पाप कर्म आहे. एका वेळी तुम्ही दोन शास्त्राचा विचार करणं चुकीचं आहे. तुम्ही शास्त्रांचा अभ्यास करा सांगितले वेगवेगळ्या शास्त्रांचा, पण चिकित्सा देताना एकाच शास्त्राचा अभ्यास करा, एकाच शास्त्राचा विचार करा असंही सांगितलेलं आहे. त्यामुळे दोन्ही वाक्य फार महत्त्वाची आहेत. तुम्ही काय दुसऱ्या शास्त्राचा अनादर करा किंवा हे करू नका असं नका करू असं नाही करायला सांगितलंय. पण ज्यावेळी तुम्ही विचार करता चिकित्सेचा त्यावेळी शास्त्र विपर्यय दृष्टी नाही ठेवायची हे सांगितलेलं आहे. त्यामुळे ते गरजेचं आहे. ज्यावेळी आपण प्रॅक्टिस आयुर्वेदिक करतो त्यावेळी जे मिक्सोपॅथी जे काही करतात तो काय ती पॅथीच नाही आहे ॲक्च्युली लक्षात. म्हणजे काहीतरी लिव्होसिट्रझिन दिली आणि आरोग्यवर्धिन दिली हे काही प्रॅक्टिसच नाही आहे आलं लक्षात. एक तर तुम्ही हे बघा, अपयश मिळालं तरी चालेल पण तत्वाने अपयश मिळावं आहे की नाही. चुकीचे तत्व बाळगून यश मिळण्यात काही पॉईंट नाही. त्यामुळे आणि शास्त्र असं आहे, जिवंत शास्त्र आहे नाही का. कोणीतरी उठसूट माणसाने लिहिलेलं शास्त्र नाही आहे. त्यामुळे त्याच्या त्यांच्या शब्दांना महत्त्व आहे. तुम्ही त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला तर ते खूपच यश देतात. आणि हे सगळे वैद्य मोठे मोठे वैद्य अनुभवत आहेत नाही का. त्यांनी तशा पद्धतीचा आपला विश्वास असायला पाहिजे. अजून काय तुम्हाला जी भाषा येते त्या भाषेत ग्रंथ वाचा. गरजेचं नाही की संस्कृतच आली पाहिजे नाही का. तुम्हाला मराठीत ट्रान्सलेशन वाचता येतं ते तर वाचा, ते तर अनेक वेळा वाचून झालं पाहिजे. नंतर बघू संस्कृतचं साईड बाय साईड करायचं करत राहायचं लक्षात. अट्टास नाही आहे लक्षात हे करण्याचा. अजून कोणाला काही विचारायचंय? हॅलो सर. बोला. हा सर, आत्यक चिकित्सेबद्दल सांगा ना थोडं. कशा कुठल्या व्याधीवर? म्हणजे जसं आता आपण मॉडर्न मध्ये इमर्जन्सी ड्रग्स असतात तसं आपल्या आयुर्वेदात पण काही सांगितलेले आहेत, जसे मात्रा सांगितलेले आहेत काही, तर त्याबद्दल थोडं विश्लेषण. मुळात काय झालेलं आहे, इमर्जन्सी मेडिसिन हा विषय येतो, त्यांचं मशीन्स ओरिएंटेड जास्त सगळं आहे आणि त्यामुळे वाटतं की ते इमर्जन्सी लोक हँडल करू शकतात आणि आपण करू शकत नाही असं झालेलं आहे. राजश्री नसल्यामुळे होतं काय की तिथे रुग्ण मेला, त्या रुग्णाला तिथे दगावला तर आम्ही खूप प्रयत्न केले आणि रुग्ण गेला असं हे एक चित्र होतं. आणि आपल्या ठिकाणी गेला तर ह्यांना सांगायला काय होतं की पुढे हलवा हे की नाही असं असं झालेलं आहे. तो तुझा भाव निर्माण झालेला आहे. सगळ्या आत्तिक चिकित्सा जर इतकाच जर स्पीड चांगला असता ट्रीटमेंटचा, म्हणजे ॲलोपॅथीचा जर पटकन रिझल्ट मिळत असते तर आज परिस्थिती तुम्ही बघत आहात किती फास्ट रिझल्ट मिळत आहेत आणि काय होत आहे. हां, तर तसं नाही आहे ते. चिकित्सेचा अर्थ असा आहे की चिकित्सा
आपण देतो ती मुळापासून तो संप्राप्ती भेद व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या व्याधी निर्माण नाही व्हायला पाहिजे, तर ती शुद्ध चिकित्सा आहे. आणि जर ही चिकित्सेची व्याख्या असेल तर त्याच्यात फक्त आयुर्वेदिक चिकित्साच बसते, नाही का? मी जर एखाद्या रुग्णाला ताप आला म्हणून जर पॅरासिटामॉल देत असेल तर ती त्याचा संप्राप्ती भंग होतोय का, म्हणजे सपोज अजीर्णातून उत्पन्न त्याला ताप आला असेल, ज्वर आला असेल आणि मी जर पॅरासिटामॉल दिली तर त्याचं आमपाचन होतं का? नाही होत, म्हणजे संप्राप्ती भेद होत नाही, म्हणजे ती शुद्ध चिकित्सा नाही. अलग लक्षात. त्यामुळे तुम्ही आता लंघन दिलं आणि ताप गेला तर ती ही आता एक चिकित्साच झाली. फक्त आपल्या डोक्यात काय बसलंय की पटकन पॅरासिटामॉल दिल्यावर एक तासात ताप उतरला, ही आत्ते चिकित्सा असं आपल्या डोक्यात झाले. बाहेरच्या लक्षणात मिळालेला उपशय म्हणजे व्याधी निर्हरण, व्याधी निवृत्ती असं आपल्या डोक्यात बसलेला आहे. व्याधी निवृत्ती ही जी अशी बसलेली आहे ना डोक्यात, ती वाईट आहे. व्याधी निवृत्ती ही संप्राप्ती भंग आणि त्याच्यानंतर लक्षणाचा उपशम अशा पद्धतीने झाली तर ती व्याधी निवृत्ती आहे. फक्त अँगल बदलण्याचा गोष्ट आहे. आयुर्वेदिक आत्ते चिकित्सा आहेच आपल्याकडे, फक्त होतं कसं तुम्हाला सांगितलं तसं. हॉस्पिटलमध्ये डेथ झाली, हॉस्पिटलमध्ये काही कारणास्तव रुग्णही झाला तर आम्ही प्रयत्न केले, थकलो एवढी मशीन्स वापरली आणि तो गेला. आणि आपल्याकडे हे झालं तर तशा पद्धतीने बघितलं जात नाही. आणि लक्षात, हे काय असंच असतं, जिथे ज्या जिथं शास्त्र आहे, जिथं शास्त्र पिकतं उगतं तिथं विकलं जास्त जात नाही, हां, तिथं त्याला राजश्रेय मिळत नाही. तर हे दिसतंच असतं व्यवहार. पण आता व्यवहारात पूर्ण चित्र बदललेलं आहे. अनेक वैद्य इमर्जन्सी ट्रीटमेंट करत आहेत, आम्ही करत आहोत. मूतखड्याचा पेशंट बाबा रात्री 3 वाजता पोटात दुखायला लागलं, आता त्यावेळी दुखायचा 3 वाजता तो माझ्याकडे आलेला, म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगतोय, तर माझ्या सोसायटीमधला साईडचा, तर आता 3-4 वाजता त्याचं मूतखड्याचं दुखायला लागल्यावर काय करावं काय करावं. आता ॲलोपॅथी तर औषधं काही नाहीच आहेत माझ्याकडे, ना डायसायक्लोमाइनची इंजेक्शन्स आहेत ना काहीच नाही आहे, बरोबर. आता एवढ्या रात्री मुतखडा त्याला माहिती आपल्याला झालेला आहे, तर एवढ्या रात्री बस्ती प्रिपेअर केली, 15-20 मिनिटात बस्ती तयार झाली एरंडमुलादी, आणि सगळे विचार करून ती बस्ती त्यात इन्ग्रेडियंट टाकले आणि 15-20 मिनिटात जी काढा उकळ केलेला तो कोमट करून त्याला बस्ती दिली त्या पेशंटला. आणि आता बोललो बघूया आता काय होतं. आता गरम गरम बस्ती कोमट सर बस्ती गेली पोटात, वेदना थोडी शम पावला त्याचा, त्याला झोप लागली आणि मी आपलं सकाळी क्लिनिकला आलो. क्लिनिकला आल्यानंतर आता काय पेशंट काय येतोय की नाही डोक्यात एक असतं की रात्री आपण अशाची बस्ती दिली आता सकाळी तो काय आपल्याला हे करायला येतोय की काय करायला येतो हे काय कळायला मार्ग नाही, तो काय आला नाही सकाळी. आणि मग डोक्यात माझ्या विषय चालला, म्हणजे तो याचा अर्थ तो कुठेतरी आता गेला असणार आहे ना, आणि दुसरीकडे जाऊन त्याने चिकित्सा ॲलोपॅथी घेतली असणार आहे आणि तो बरा झाला असणार आहे असा डोक्यात एक विचार आलेला. संध्याकाळी तो ज्यावेळी कामावरून आला तेव्हा मग मीच विचारलं काय हो काय जाणं बोलवलं, तर ते म्हटले अहो काय नाही तुम्ही ती बस्ती दिलीत ना ती नंतर पडली त्याच्यावर मुतखडा पण पडला. आता हे त्याने मला त्यावेळी सकाळी नाही सांगितलं, मी दिवसभर तोच विचार करतो काय झालं असेल. मग आता ही आत्ते एक चिकित्सा नाही का, ही आत्तेकपेक्षा पण पुढची चिकित्सा आहे असं मी म्हणतो, नाही का? त्याचा शूल तर कमी झाला शिवाय तो व्याधी पण हे झाला, निर्हरण झालं. म्हणजे हे होऊ शकतं, पण कधी होऊ शकतं? त्या 3 वाजता बस्ती देण्या इतका आपल्यामध्ये विधेया परमाधार असला पाहिजे शास्त्रावर, नाही का? तो तिथपर्यंत ज्यावेळी असेल त्यावेळी तुम्हाला द्रव्य निवड करताना तुमच्यासमोर फक्त एक शास्त्र असेल आणि एकच शास्त्र असल्यामुळे तुम्ही खूप अभ्यास त्याचा कराल आणि खूप अभ्यास केल्यामुळे सिद्धहस्तता येईल, हे होणारच. आपल्यासमोर ज्यावेळी ऑप्शन्स असतात त्यावेळी होत नाही ही गोष्ट, लक्षात आलं की नाही? ज्यावेळी तुम्ही हॉस्टेलला शिकायला जाता त्यावेळी जर तुमच्या रूममेट्स जर मल्याळम असतील, त्यांना दुसरी कुठली पर्यायी लँग्वेज येत नसेल तर तुम्हाला मल्याळम येते, किंवा कन्नड असतील रूममेट्स आणि त्यांना दुसरी पर्यायी भाषा येत नसेल तर तुम्हाला कन्नड येते, पण त्यांना जर पर्यायी भाषा येत असेल हिंदी किंवा मराठी तर मग तुम्हाला तेवढी कन्नड येत नाही, कारण मग तुम्ही हिंदीमध्ये संवाद साधता मराठीमध्ये संवाद साधता. तर हा ऑप्शन असल्यामुळे प्रॉब्लेम होतो. जर ऑप्शन नसेल तुमच्यासमोर तर तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्शन करण्याचा प्रयत्न करता, कारण शेवटी कसं आहे तुमचा पण प्रॅक्टिस करायची, तुम्हाला उद्या पेशंट वाढवायचे याचा अर्थ मग अभ्यास करावाच लागेल. जे काय आहे उपलब्ध माझ्यासमोर त्याचा अभ्यास मला करावा लागेल. मग तुम्ही बस्ती अध्याय चाळता, मग तुम्ही बघता त्याची लक्षणं, हे सतत होत राहतं आणि हे सतत होत झाल्यानंतर मग शास्त्रावरचा विश्वास अनेक वृद्धिंगत होतो. मग ही आत्ता एकच चिकित्सा आहे ना असं आहे. पण आपण दिली आहे का कधी पहाटे उठून पेशंटला पोटात दुखतोय बस्ती? नाही दिलेली असतात,
तर आपल्याला म्हणजे आत्तापुरतं राहू दे, गोळी देऊ दे आणि मग नंतर बघू काय ते, हे विचार आहेत ना हे शास्त्राविपरीत विचार आहेत, हे नाही झाले पाहिजेत. तुम्ही द्या ना, तो ठरवेल ना काय व्हायचं ते. तुम्ही स्टँड राहा ऐका शास्त्राला. ॲलोपॅथी विचार करायला MBBS डॉक्टर आहेत, ते शिकलेले आहेत ते विचार करायला. त्यांनी ते आयुर्वेदिक करतात का विचार नाही करत आहे ना. आपण आपल्या दृष्टीने करू, ते त्यांच्या दृष्टीने करेल. व्याधी बरा कसा व्हायचा, पेशंट बरा कसा होईल, हे पेशंट ठरवेल नाही का. असं अजून काय बरोबर आहे की नाही. हॅलो. बोला. सर, एक 47 एजची फिमेल आहे, तिच्यामध्ये सर्वांग शोत आहे. सर्वांग शोत आहे आणि नाही का पूर्ण शरीरावर खाज येते आणि खाजल्यानंतर असं फोडे आल्यासारखं होत आहे. आणि हिस्ट्री मध्ये नाही का किडनी स्टोनच हिस्ट्री आहे का ना, आणि म्हणजे किडनी स्टोनची आहे आणि युरिनेशन होत आणि असं दाहा होतो आणि असं ऍट अ टाइम युरिन होत नाही, असं थोडी थोडी होते. तर त्याची डिटेल केस हिस्ट्री घेतली का तुम्ही? हा, केस हिस्ट्री हीच आहे की ती बऱ्याच वर्षापासून होते. आणि म्हणजे सकाळी उठल्यापासून तो काय काय करतो, इथपासून तो काय खातो पितो इथपर्यंत, पूर्व व्याधी कुठले होते का, आधी कुठला आजार झाला, सूज यायच्या आधी कुठला आजार होता, सूजच पहिला आली का, मुतखडा आधी होता का कि नंतर मुतखडा आला, पहिला व्याधी कुठला सुरू झाला, इथपासून सगळं घ्यायचं. म्हणजे कशातून काय उत्पन्न नंतर झालेला, मुतखड्या नंतर झालेला, ते सुजेच बऱ्याच वर्षापासून होतं. पण त्यांनी बरीच ट्रीटमेंट घेतलेली, पण ते जेव्हा मेडिसिन घेतात तेव्हा ते राहतं थोडा वेळ, थोडे दिवस, आणि नंतर परत पुन्हा पण तसं पुन्हा होतं परत परत. कारण सुजेची ज्यावेळी तुम्ही कारण बघाल त्यावेळी इतकी कारण दिलेली आहे. शोध या अध्यायामध्ये तुम्ही जाल सुजेची कारण, तर ती सगळी कारण जरी विचारली ना तर कुठलं तरी कारण मिळतच मिळतं. खूप कारण दिली आहेत. शोध अध्याय वाचला तर तुम्हाला मिळेल, कळेल लक्षात. तर शोथामध्ये चिकित्सा ज्या काही दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये अशी कॉम्बिनेशन दिली आहेत की शोथ, कंडू, कुष्ठ, लक्षात, मूत्राश्मरी, लक्षात, अशी कॉम्बिनेशन किंवा उदर रोग अशी कॉम्बिनेशन दिलेली आहेत. हॅलो. तर या व्याधींच्या जोड्या आहेत ना या ग्रंथात दिलेल्या आहेत. पण पहिला मुख्य काय हे तर इझीच आहे सोडा, अशा व्याधींच्या जोड्या हे करून ट्रीटमेंट देणं. पण पहिला मुख्य हेतू काय घडले, नेमकं कशा पद्धतीने उदावर्त झाला असेल, त्यातून मूत्राश्मरी झाला का, शोथ काय झाला, चुकीची चिकित्सा करणे, हा हेही शोथाचं कारण सांगितलेलं आहे नाही का. तुम्ही जर शोथाच्या कारणांमध्ये बघाल तर उदराची चुकीची चिकित्सा करणे, विशिष्ट आजारांची चुकीची चिकित्सा करणं, आणि हे होतं ना व्यवहारात दिसतं ना नाही का, चुकीची चिकित्सा करणं हे व्यवहारात दिसतं. तर तीही कारणं बघावी लागतात नाही का. म्हणजे शोथ हा मोठा आजार आहे, सांगण्याचा उद्देश काय, शोथ हा मोठा आजार आहे. ऍटलीस्ट मिनिमम आपल्याकडे ती केस असायला हवी. पण तुम्हाला अशी कॉम्बिनेशन दिसेल की शोथ, कृमी, कुष्ठ, पांडू, अशी कॉमन असलेली अशी औषधं तुम्ही वापरून व्याधी प्रत्येक म्हणून त्याच्यावर काम करू शकताय. पण ते कशातून काय उत्पन्न झालं, हेतू कसे घडले असतील, कशी संप्राप्ती घडली पाहिजे, अशी केस डिटेल मांडली ना की छान गणित सॉल्व्ह होतात. आलं का लक्षात नाही का. शोथ हा कफाचा आजार आहे, कंडू हा कफाचा आजार आहे, कफ वाढवणारे कुठली कारणं घडली आहेत, काय घडली आहेत, मूत्राश्मरी कफाचा आजार आहे, म्हणजे एक दोष तर कॉमन दिसतोय तुम्हाला, मग तो कशा पद्धतीने घडलंय सगळं, हे ही एक साखळी कळाली पाहिजे. म्हणजे कुठे आपल्याला ब्रेकडाऊन करायची ती साखळी, हेही कळतं नाही का. डिटेल अशी केस टाकत जावा ग्रुपला. म्हणजे असं जरी तुम्ही कागदावर लिहिली ना केस लिहिणं काय अगदी संस्कृत शब्द लिहायला पाहिजेत असं काही नाही आहे. तुम्हाला तुमच्या भाषेत तुम्ही लिहिली पाहिजे ती केस कळणं गरजेचं आहे. लक्षात, आपल्याला केस काही प्रेझेंट करायची नाही आहे कुठे आणि पॉईंट्स काही नाही करायचे. आपल्याला केस कळली पाहिजे, त्याची औषधं निवड करता आली पाहिजे आणि रुग्णाला फरक पडला पाहिजे, उपचार मिळाला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही केस अशी जशी गोष्ट लिहिता 2 वर्षापूर्वी हा पेशंट इथे इथे गेलेला असं लिहिली तरी चालते. लक्षात, रादर पूर्वीचे वैद्य असेच लिहायचे केस, अशी डिटेल केस लिहायचे, 2-3 पानं भरायचे केस हिस्ट्री म्हणजे. लक्षात,
तर असं लिहा, म्हणजे खूप आपल्याला ऑटोमॅटिक ती उत्तर कळायला लागतात. नाही का? हॅलो सर, परंतु खाजले होते अशी फोडी फोडी आल्यासारखे पण होते. पूर्ण शरीराची फोडी येतात. लाल फोडी येतात का पांढऱ्या पाण्याच्या येतात फोडी? नाही, असं एकदम कफ टाइप थोड पाण्याचे नाही येत, असं हे येतात, असं एकदम गुथाडी म्हणतात ना त्याला, असं आल्यासारखं ते बोलतात. एकदम पित्तासारखे येतात. हा पित्तासारखं, पित्तासारखं नाही नाही पित्तासारखं असं बोलू नव्हे, शीत पित्तासारखं येतं का? हा श्वेत पित्त, ते शीत पित्त म्हणजे जाड असे चक्रंदळ उठतात तशी. हा जाड जाड असं कफ टाईप येतात, जाड जाड असं. हा पूर्ण शरीरावर. हे जे तुम्ही सांगतायत ना केस, ह्या फार सोप्या स्ट्रेट होतात, म्हणजे फार त्याचं फक्त आपल्याला गणित कळालं पाहिजे. आणि लक्षात, म्हणजे इतक्या इझिली त्या सॉल्व होतात, फक्त आपल्याला काही गणितं कळाली पाहिजेत. तो खातो कितीला, काय खातो, कस खाण्याचा क्रम कसा आहे, आणि लक्षात खाल्ल्यानंतर खूप पाणी पितो का, खाल्ल्यानंतर कुठं पलं चालायला जातो का, आणि लक्षात चहाचं प्रमाण किती आहे, व्यायाम कधी करतो, आंघोळ कशी करतो, आंघोळीच्या आधी काही खाणं पिणं आहे का, नाही का, ऍसिडिटी होते त्याला रोज आणि रोज सकाळी थंडीत चालायला जातो, तशा संप्राप्त्या घडतात का, शीत मारुतात संस्पर्श, अशा संप्राप्त्या घडतात का, म्हणजे कशा घडतात, काय घडतं हे केस पाहिजे आपल्याला, म्हणजे एकदम खूप एकदम म्हणजे सोपं कोड असतं सोडवायला. जनरली काय करायचं, कठीण ज्यावेळी वाटतं, कधी कधी केसेस कठीण ज्यावेळी वाटतात, त्यावेळी निदान त्याचा सगळा दोष बघून कुठला दोष आहे हे काढून, लक्षणांच्या आधारावर सामता निरामता काढून आधी पाचनं तरी द्या. 4 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, आणि पाचनं दिल्यानंतर ॲटलीस्ट काय मूळ आजार जो आहे तो दिसायला कधी कधी लागतो. ज्यावेळी खूप किचकट केस येते, कळत नाही आता कुठला धागा पकडावा, नाही का, असं ज्या ज्या वेळी वाटतं ना, त्यावेळी सुंठेसारखी पाचणं किंवा रसपाचनासारखी पाचणं अशी पाचणं तरी द्या, जेणेकरून काय होतं तो जरा निचरा होतो आमाचा आणि केस जरा दिसायला लागते क्लिअर कट. तर अशा काही क्लुप्त्या वापरायच्या ज्यावेळी किचकट केस असते. पण पहिल्यांदा मुख्य काय, आधी तुम्ही वाचन गरजेचं आहे, कशी केस घेणं गरजेचं आहे, आणि हा हेतू आहे लक्षात, हे कळण्यासाठी आपलं सूत्रस्थान वाचलं गेलेलं पाहिजे चांगल्या पद्धतीने, नाही का, हा हेतू आहे हे कळण्यासाठी आपलं अन्नपान स्वरूपी अध्याय माहिती आपल्याला असायला हवा, नाही का, आपल्याला प्रत्येक गोष्टीचे गुण, त्याचं धर्मपंचक हे माहिती असायला हवेत, तर आपण ती ते कोड सोडवू शकतो, नाही का, असं. या केसेस तुम्ही लिहून टाकत जावा ग्रुपला, म्हणजे त्याच्यावर आपल्याला चर्चा करता येतील. हॅलो. हॅलो सर, बोला. हॅलो, बोला ना, बोला, येतोय. आता तुम्ही मूत्राश्मरीची जी केस सांगितली तुम्ही आता, त्याच्यामध्ये तुम्ही निरुह दिला असं सांगितलं, तर माझ्याकडे असंच एक रुग्ण मागच्या वर्षी आला होता, तर त्या रुग्णाला तीव्र उदरशूल होता आणि स्टोनची हिस्ट्री होती हे माहिती असल्यामुळे तिथे मी सहचर तेलाचा मात्रा वस्ती दिला होता आणि 2 ते 3 तासात त्या अश्मरीचं पतन नाही झालं. पण जेव्हा तुम्ही आता सांगितलं की तुम्ही निरुह दिला, थोडस असा विचार आला की म्हणजे निरुह कधी दिला पाहिजे आणि अनुवासन कधी दिला पाहिजे. म्हणजे मी त्या दिवशी रुग्णाला अनुवासन दिला, पण त्याच्यानंतर पूर्व इतिहासात स्टोन असल्यामुळे, नंतर रुग्णाचे कफप्रधान हेतू असल्यामुळे अजीर्ण आणि इत्यादी, तर त्याच्यानंतर 3-4 निरुह बस्ती दिले आणि गेल्या 1 वर्षात भरात रुग्णाला एकदाही पुन्हा मूत्राश्मरीचा त्रास झालेला नाहीये. बरोबर, 1 वर्ष होऊन गेलं. पण आता तुम्ही सांगितल्यानंतर असा विचार आला की तिथे निरुह कुठे द्यायला पाहिजे, म्हणजे अशी अत्याधिक अवस्था असताना निरुह कुठे दिला पाहिजे आणि अनुवासन कुठे दिला पाहिजे, त्याच्याबद्दल थोडस सांगा. तर एक आहे की जो निरुह आपण देतो तो शोधन बस्ती आहे. तो काय करणार आहे, अवगुंठित झालेला वायू, विगुणित झालेला वायू त्याचं अनुलोमन करणार आहे. हा, जो पेशंटला मी निरुह दिला त्याच्यामध्ये त्याची जी काही लक्षणं होती ती संतर्पणजन्य जास्त होती, म्हणजे तो रात्री दूध बीत पिऊन झोपायचा आलं लक्षात, किंवा तो नंतर दुपारी ड्युटीवरून आला की दुपारी झोपायचा, ही अशी लक्षणं त्याच्यात जास्त होती, म्हणून त्याच्यामध्ये निरोग बस्तीचा वापर होत केलेला.
अनुआसन बसती है हा शमन बसती है हाँ। तर त्या वेळी तुम्हाला ती कंडिशन्स कशी आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। तिथे मी जर सहचर तेलाचा बृहत किंवा बृहत संहिंदवादी तेलाचं जरी अनुवासन दिला असता तरीही परिणाम तो दिसला असता। तिथे अनुलोमन करणं हां कफावृत्त वात कमी करणं अशी कंडिशन अपेक्षित होती। तिथे जर मी सहचरादी तेलाचा संहिंदव जास्त घालून असा जरी दिला असता तरी त्याचं ते काम झालं असतं त्याच्यात। हा लक्षात शेवटी बस्ती काय होणार आहे तो बाहेर पडणार आहे। अन लक्षात अनुलोमन करणं गरजेचं अनुलोमितच होणार आहे वाद। अन लक्षात तर तो अनुलोमित वाद होणं हे अपेक्षित होतं मला त्यावेळी। त्यावेळी ते सुचलं म्हणून त्यावेळी दिलं। जर मी बृहत संहिंदवादी तेलाचा जरी दिला असता तरी काम तेच झालं असतं। ज्यावेळी इमर्जन्सी कंडिशन येते त्यावेळी आपल्याला तो व्याधी नाश करणं हे फार गरजेचं असतं। आणि नंतर राहिलेले उपद्रव किंवा काय त्यांचा नंतर विचार करता येतो। व्याधी जर मरणप्राय असेल वेदना जर मरणप्राय असतील तर आपण ते व्याधीवर चिकित्सा केली जाते आणि ते नंतर बाकीच्या गोष्टी आपल्याला हे करता येतात। कारण रुग्णाचा जीव महत्त्वाचा असतो रुग्णाची त्यावेळेची कंडिशन्स महत्त्वाची असते नाही का। जसं रक्त पडत असेल तर रक्त थांबवणं ही हे आहे चिकित्सा आहे। तरी ते दूषित असलं तरी जर रुग्णाचं बल कमी असेल तर रक्त थांबवणं गरजेचं आहे। का जरी त्याच्याने संप्राप्तीभंग नाही झाला तरी रक्त जाऊन त्याचा जीव जाण्याची कारण रक्तम जीवमित स्थिती असं सांगितलेलं आहे। त्यामुळे रक्त जाऊन जीव जाण्याची शक्यता जास्त आहे आणि ती शक्यता त्या व्याधीपेक्षा मोठी का आहे। त्यामुळे काय करायचं त्यावेळी हे फार गरजेचं आहे नाही का। तर त्यावेळी पहिला रक्त थांबवणं गरजेचं असतं नंतर मग तुम्ही काय हेतू काय घडतात हेतू विपरीत विचार करणं हे नंतरची गोष्ट आहे। पण आधी ते रक्त थांबवणं गरजेचं असतं नाही का। सर आता या उन्हाळ्याच्या दिवसात रिंगवर्म इन्फेक्शन भरपूर दिसते त्याच्याविषयी कसं हे करायचं। रिंगवर्म इन्फेक्शन जे काही होतात इन्फेक्शन्स फंगल इन्फेक्शन्स जे होत आहेत त्याची कारणं वेगवेगळी आहेत। एक मी नेहमीच सांगत असतो ती म्हणजे साबणाचा अतिरेक वापर। दोन स्टिरॉइड बेस्ड अँटीफंगल क्रीम त्यांचा अनिर्बंध वापर झाला। लक्षात पूर्वी तुम्ही ज्यावेळी बघत असाल जे काही 10-15 वर्ष आधी प्रॅक्टिस करत असतील त्यांनी बघितली असतील की अँटीफंगल ज्या क्रीम आहेत त्या प्लेन असायच्या। म्हणजे प्लेन अँटीफंगल एकच कंटेंट क्लोट्रिमायझोल एकच कंटेंट असलेली क्रीम। तर त्यावेळी नायटेसारखे रिंगवर्मसारखे इन्फेक्शन ही 2 ते 3 दिवसात क्लिअर व्हायची। म्हणजे 2 दिवस क्लोट्रिमायझोल लावलं की ती कमी व्हायची नील व्हायची। त्यावेळेच्या क्रीम 11 रुपये 12 रुपयाला अशा क्रीम अगदी कमी 9.5 रुपये अशा क्रीम 9.50 पैशाला अशा क्रीम असायच्या। तर त्याच्याने 2 ते 3 दिवसात ते कमी व्हायचं पुन्हा रिंगवर्म काही उठायचंच नाही। नंतर काय झालं कंपन्यांनी रिझल्ट फास्ट मिळावेत एका रात्रीतच गेला पाहिजे रिंगवर्म अशासाठी त्यांनी त्याच्या स्टिरॉईडचा वापर हे केला गेला। आणि हे इरेशनल कॉम्बिनेशन आहे अँटीफंगल विथ स्टिरॉईड हे इरेशनल कॉम्बिनेशन आहे। म्हणजे तुम्ही जर मेडिसिनचं पुस्तक वाचाल तर स्टिरॉइड फंगल्सवर स्टिरॉइड लावू नका असं स्ट्रिक्टली निर्देश आहे कारण ते त्याचं ट्रीटमेंटच नाही आहे बरोबर। स्टिरॉइडचं काम हे इम्युनो सप्रेशन नाही। फंगस कुठे वाढते जिथे इम्युनिटी कमी आहे स्किनची तिथे वाढते। आणि इतकं चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे झालं काय की फंगल एका दिवसात जायला लागला पण नंतरचं जे फंगस यायला लागलं ते प्रचंड रेझिस्टन्स असलेलं क्लोट्रामायझोलला न ऐकणारं असं इन्फेक्शन ही फंगल इन्फेक्शन्स व्हायला लागली। आणि ती आता मोठ्या प्रमाणात तुम्ही जर डर्मॅटॉलॉजिस्टची प्रॅक्टिस बघाल तर 50 पेशंट असतील तर त्यातले 30-40 पेशंट हे रिंगवर्मचे पेशंट्स आहेत। आणि लक्षात राहिलेले सोरॅसिस आणि बाकीचे असतील। तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आता हा आजार झालेला आहे म्हणजे सर्रास पेशंटला मिळतो बघायला आणि मोठ्या प्रमाणात मिळतो। मांड्यांपासून मागे स्पीक प्रदेश हे सगळं त्यांचं भरलेलं असतं। मग आता आपल्यासमोर आव्हानं जे आहे ते म्हणजे काय की त्याचं हे हा जो आजार आहे तो घालवणं। आणि हे घालवण्यासाठी आपल्याला तिथली त्वचा ही प्राकृत करावी लागते। प्राकृत करणं म्हणजे काय की ती जी त्वचा आहे ती नित्य ती ॲज इट इज स्वच्छ करणं म्हणजे नुसती पाण्याने धुणं हे पहिलं मुख्य कर्तव्य आहे। तोपर्यंत तो रिंगवर्म कंट्रोलमध्ये येत नाही कुठलाही साबण। आणि त्यात आधीच्या डॉक्टरांनी त्यांना सल्फरसारखे साबण वापरायला सांगितलेले असतात।
त्याने काय होतं सल्फरने आणि त्वचा कोरडी पडते आणि कोरडी पडली की त्याच्यावर जर घाम जमला तर लवकर फंगसची वाढ होते. त्यामुळे साबण बंद करणं ही पहिली ट्रीटमेंट करायची. काही दिवस साबण बंद केल्यानंतर क्लोट्रिमायझोलची क्रीम आणि जी काही विथ स्टिरॉइड दिलेली असेल हायड्रोक्विनिनपासूनची काही दिली असेल त्याच्यावर सोबत, आता तर काय हायर स्टिरॉइड वापरली जातात, तर ती सगळी बंद करून टेपरिंग डोसने बंद करून करून त्याला 2-3 वेळा त्वचा नुसती धुवायची पाण्याने, हे सांगायचं पथ्य. जर तो सतत घाम येत असेल अशा व्यवसायात असेल तर त्याला 2-3 वेळा त्वचा धुवायला सांगायची, कोरडी ठेवायला सांगायची. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी ती त्वचा 1-15-20 दिवसांत जरा नॉर्मल वाटायला लागते, तिच्यातलं जी सेन्सिटिव्हिटी कमी झाली असते, खूप पातळ होते त्वचा ती लावून लावून क्रीम, तर ती जरा व्यवस्थित व्हायला लागलं की तिळाचा तेलाचा अभ्यंग सुरू करायला सांगायचं त्या पेशंटला. आठवड्यातून 2 वेळा 1 वेळा असं वाढवत वाढवत आठवड्यातून 3 वेळा तरी ते अभ्यंग सुरू करायचं. ह्याच्याने त्वचेचा पोत सुधारतो. पोत सुधारतो म्हणजे काय, त्वचा स्वतःवरची इन्फेक्शन, स्वतःवर वाढणारी बुरशी ही नष्ट करण्याचे सामर्थ्य त्वचेत येतं. हे करत असताना पोटातून रसायनासारखी औषधं, कुष्ठग्न औषधं, त्याचा जसा आजार आहे त्याचा जसे हेतू आहे त्यानुसार हेतू विपरीत अशी औषधं देऊन पोटातून त्याचं आतलं जे काही आहे त्याचं क्षेत्र व्यवस्थित करायचं आणि बाहेरून अशा पद्धतीने त्वचेचं क्षेत्र चांगलं करायचं. असं केलं तर तो रिंगवर्म जिंकता येतो. हां, मग तुम्ही नंतर काही त्याला लेप द्या, पण पहिल्यांदाच कुठला तरी मलम बिलम टंकण असलेला किंवा उष्ण तीक्ष्ण असलेला असा पहिल्यांदाच देऊ नका, कारण ती त्वचा खूप सेन्सिटिव्ह झाली असते स्टिरॉइडच्या वापराने, खूप पातळ झाली असते आणि ते त्याला खूप त्रास होतो त्या मलमाचा. तर पहिला त्याचा पोत सुधारा त्या त्वचेचा, साबण बंद करणं हे फार गरजेचं आहे असं त्यांना सांगा. त्वचा ही ॲसिडिक आहे आणि ॲसिडिक असल्यामुळे तिच्यावर फंगस पकडत नाही, तर सगळ्यांना फंगस लागली असती का, शेतात काम करणारे सगळे फंगसने हे झाले असते, तसं नाही होत. हां, फंगसला नुसतं पाणी लागत नाही. आलं लक्षात, त्वचेवर फंगस ज्यावेळी चढतं ह्याचे दोनच ऑप्शन असतात. एक, त्वचेमध्ये फार मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये एक दुष्टक्लेद निर्माण व्हायला लागला आहे, तिसऱ्या गोष्ट, त्वचा तुमची तुम्ही फार कोरडी करत आहात. आणि जर अल्कलाईन त्वचा व्हायला लागली तर फंगस लवकर पकडायला लागते आणि साबणाचं तेच काम आहे. त्यामुळे नुसतं पाण्याने त्वचा धुणं हे फार गरजेचं आहे. नंतर तुम्ही बेसनचं पीठ लावा, मसूरच्या डाळीचं पीठ लावा, त्या पीठाने काय होतं त्वचा कोरडी होत नाही, अतिरिक्त क्लेद हा कमी होत नाही, त्वचेचा पोत चांगला सुधारतो. लेपो उपसेक यो हो सांगितलं आहे ना, लेप लावायचा त्या ह्यांचा डाळींचा मसूरच्या डाळीचा, तर ते हे लेप चांगले असतात. असं त्यांना 6-6 महिने केल्यानंतर ते रिझल्ट दिसायला लागतात, कारण रेझिस्टन्स खूप मोठ्या प्रमाणात झालेला असतो, ते जात नसतं नाट्यासारखं. असं वसंत ऋतूमध्ये खाज येत असेल तर वमन करून घ्या त्यांचं. किचकट गणित आहे आता सध्याच्या काळात. बोला सर, पोटातून रसायन म्हटलं तर तुम्ही मग गुडूचे सारेवा सारखं द्यायचं का? हो, तसं रसायन देऊ शकता तुम्ही. शुक्रक्षयासारखे पेशंट असतात, त्यांच्यातही फंगस इन्फेक्शन पण जास्त दिसतं. आलं लक्षात? त्यामुळे हे सगळे विचार करावे लागतात प्रॅक्टिसमध्ये बारीक बारीक. प्रमेहासारखे पेशंट आहे ज्याच्यामध्ये क्लेद खराब, क्लेद निर्माण होतो, है ना, दिनचर्या अशी झोपून उठून बसून अशी दिनचर्या, ज्यांच्या गुळासारखे पदार्थ जास्त खाणं, गुळाच्या विकृती खाणं, तिळाचे पदार्थ खाणं, साखरेचे जास्त पदार्थ खाणं, मधुर रस सेवन करायचं आहे तो महत्त्वाचा आहे, पण त्यासोबत व्यायाम असला पाहिजे, तरच त्या मधुर रसाचं प्राकृत कफात रूपांतर होतं. जर तर नसेल होत तर एक रस जरी तो मधुर जरी असेल तरी तो शुक्रदृष्टी करू शकतो. असं बोला सर. रिंगवॉर्म हे एक्झिमा या ग्रुपमध्ये घ्यायचं का? म्हणजे तसं काय नाही, काहींचं रिंगवर्म आहे ते उन्हात गेलं की त्यांना खाज उठते, काहींना रात्री खाज उठते, काहींना काहीतरी खाल्लं की खाज उठते, प्रत्येकाचे दोष वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्याला काही मॉडर्न लेबलिंग करू पण नका आणि आयुर्वेदिक पण लेबलिंग करू नका. आलं लक्षात? उन्हात गेल्यावर लाल होते त्वचा असे पण रिंगवर्मवाले आहेत. त्यांना तुम्ही जर कुठलं उष्ण तेल, एक मिनिट हा बंद करतो माईक तुमचा, त्यांना जर तुम्ही उष्ण तेल दिली करंज तेलासारखी तर ते रिंगवर्म त्याचा वाढतो, लाल लाल फुलतो तो. लक्षात, हा पित्त प्रधान आहे. काही असे असतात कोरडे असतं पूर्ण रिंगवर्म आणि जेवढं करंज तेल लावाल तेवढं त्याला बरं वाटत असतं, उन्हात गेलं की बरं वाटत असतं. हा कफ प्रधान आहे ना, काहींचं पूर्ण कोरडं पडतं, कुठलंही तेल लावलं की किंवा कुठलं मलम लावलं की बरं वाटतं, स्निग्ध कुठलंही लावलं की बरं वाटतं. हा वात प्रधान आहे. दोषानुरूप जायचं, 3 दोषांच्या आधारावर सगळं करायचं.
त्याला सोडून व्याधी नाही आहे. ठीक आहे. थँक्यू. प्रत्येक रिंगवर्म कृमीचा असेल. हा देव दोषानुसार द्यायचं, म्हणजे उन्हात गेलं लालसर त्वचा पडते, धावण्यासाठी तुम्ही शीत द्या, निंबासारखे काही द्या, खाज उठते, आणि जेवढं काही जण शेकतात रिंगवर्मला आणि शेकलं की त्यांना बरं वाटतं, गरम गरम आंघोळ केली आणि त्याच्यावर गरम पाणी टाकलं की बरं वाटतं नाही का, तर त्यांना धावण्यासाठी देताना उष्ण चूर्ण द्या, उष्ण कृमिघ्न चूर्ण द्या नाही का, आणि वात प्रधान आहे त्यांना तेल द्या लावायला, पण हे नंतर करा, कधी करा पहिले ती क्रीम थांबवा, त्याच्यानंतर एक महिना त्याला अशी नुसती पाण्याने आंघोळ करू दे, नंतर अभ्यंग सुरू करा, नंतर एकदा त्वचा चांगली हे व्हायला लागली आलं लक्षात, कारण ती त्वचेमध्ये खव वेगुण आलेलं आहे ना क्रीम, एवढे वर्ष तो लावत होता, दोन दोन चार चार वर्ष लावलेली लोक आहेत क्रीम, किती खव वेगुण आले असेल, जर खव वेगुण त्या इंद्रियामध्ये आलं तर त्याचं इंद्रियत्व जाणार ना, त्याचं इंद्रियत्व म्हणजे काय, शोषून घेण्याची क्षमता, त्या त्वचेची स्पर्शाची क्षमता, ते इंद्रियत्व त्याचं गेल्यावर ते औषधं काम करत नाहीत, मग ते पुनर्स्थापन करण्यासाठी आपल्याला हेतू वर्ज करावा लागतो, क्रीम बंद करावी लागते, साबण बंद करावा लागतो, हे करावं लागतं नाही का, बोला. पण मग सर कंडू अति प्रमाणात असेल तर आपण तेव्हा म्हणजे लगेच उपशम मिळण्यासाठी काय करू शकतो? लगेच उपशम मिळण्यासाठीच तर त्यांनी ही सगळी भानगड केलेली असते क्रीम लावायची, हे त्याला सांगायचं, तुला फटकन फरक पाहिजे होता म्हणून तू तिकडे गेलास आणि ती क्रीम लावलीस, आता फटकनच्या नादाला लागू नकोस नाही का, कारण तुम्ही कंडूसाठी द्याल कंडुग्न औषधं, पण ती लावणार कशावर, त्या त्वचेवर कुठल्या, जी हायपर सेन्सिटिव्ह झाली आहे त्वचा, पातळ झालेली आहे, कंडू जाईल पण त्याच्यानंतर फोड जे उठतील ते फार भयानक उठतात नाही का, म्हणून त्वचेचं पहिलं इंद्रियत्व येऊ दे, त्वचा चांगली होऊ दे, तिचा पोत सुधारू दे, आणि मग त्याच्यावर काय प्रयोग नंतर करता येतात ते करू करा, असं त्वचेची स्वतः क्षमता आहे स्वतः फंगस हे करायची, नाही तर सगळ्यांना उठली असते फंगस नाही का, जिथे आपण 100 वेळा पाण्याच्या संपर्कात येतो पण नाही तसे उठत फंगस नाही का, सगळ्यांनाच नाही उठत, लक्षात ठेवा. बर, अजून प्रत्येक वेळी तो फंगस हा आजार अनहायजेनिक गोष्टीशी संबंधित असं नाहीये, हा चार चार पाच पाच वेळा आंघोळ करणारे लोक आहेत नाईट आहे, पण नाईट जात नाही, एकदम स्वच्छ हात जरा कुठे लागला लगेच धुणार, आतले कपडे दिवसातून 2-3 वेळा बदलणार, अशांचा पण फंगस कमी होत नाही, नुसतं इतकं सोपं गणित नाही आहे की बुरशी तिथे घाम साचेल आणि बुरशी वाढेल, प्रत्येक वेळी असं होत नाही. अजून बरोबर आहे, त्वचा विकारांच्या जे तुम्ही कागद हे करता पथ्याची, त्यात अशी काही पथ्य अशी कॉमन जी आहेत ना ती त्यात लिहून ठेवायची, साबणाचा वापर न करणे, सांगितल्याप्रमाणे अभ्यंग करणे नाही का, अभिषंधी कुष्ठ निर्माण करणारे जे जे काही व्याधी जे जे काही द्रव्य आहेत त्यांचा वापर कमी करणे, म्हणजे दही बंद करा म्हणायचं, मासे बंद करा म्हणायचं, हे काय करायचं, कुठल्या वैद्याचा फॉर्मॅटचा कॉपी फोटो काढून आपण नाही करायचं, आपण अभ्यास करायचा, आणि आपल्याकडे येणारे पेशंट आणि त्यांच्यात आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी याच्यानुसार आपण आपले कागद तयार करायचे, एवढ्याच प्रिंट काढायच्या की परत आपल्याला 6-3-4 महिन्यांनी बदल करता येईल, जसं जसं ज्ञान वाढेल तसं तसं आपण त्यात बदल करायला लागतो पथ्याच्या कागदांमध्ये लक्षात, आणि अशी कागद बनवायची, म्हणजे जास्तीत जास्त सांगावं लागत नाही प्रत्येक वेळी, कधी कधी राहतं खूप पेशंट असले की आपल्याला पथ्य सांगायचे राहतात, एखादा पॉईंट सांगायचा राहतो हे की नाही, तर पालेभाज्या जास्त खाऊ नका नाही का, त्वचेच्या पथ्यामध्ये सांगताना दही खाऊ नका, मासे खाऊ नका, लोणत्यासारखं प्रमाण वापर कमी करा, हां जे जे व्याधी वाढवणारे जे जे काही घटक आहेत ते तरी लिहून काढायचे, लक्षात आलं, मग कुठले हे घटक तुम्हाला कुठे मिळतील, तर हेतूंमध्ये मिळणार तुम्हाला हे सगळे है की नाही, जसं आता शित्राचा पेशंट असेल तर दुधाचं दूध बंद कर, गुळाचे पदार्थ बंद कर, तिळाचे काही खात असतील तर बंद कर, हे सगळं असं लिहून द्यायचं त्यांना, लक्षात आलं का, असं आपल्यानुसार काढायची पथ्य, म्हणजे आपला अभ्यास पण होतो. अजून काय, एक प्रश्न घेऊन थांबूया. सर ती सर्वांग शोधाची केस माझ्याकडे आहे डिटेल, सांगू का? टाका ती ग्रुपवर, त्याच्यावर मी डिस्कशन करू. हा ठीक आहे, ओके. शोध अध्याय वाचा पण आलं लक्षात,
तुम्हाला शोथामध्ये अशा जोड्या पण मिळतील ज्याच्यात कुष्ठ आहे, शोथ आहे, नाही का, ऊर्ध्व वात आहे, वर येणारा वात, आणि तो तुम्हाला काय करतो, मूत्राश्मरे निर्माण करतो, नाही का. हां, तर मेह आहे म्हणजे मूत्रामध्ये झालेल्या विकृती, अशा पद्धतीने काही कल्प आहेत. अमृता, हिरडा, देवदार, बुबुळ, जे काही कल्प आहेत, तर ते त्याचा विचार करा आणि तेही कल्पना करता. सोपं असतं सगळं. ग्रंथ अशा पद्धतीनेच लिहिलेत की तुम्हाला प्रॅक्टिस करता इझी जावी. त्यांचा उद्देश आहे की तुम्ही ते वाचूनच प्रॅक्टिस करावी आणि तुम्हाला फार इझी जावी, कठीण तुम्हाला व्हावं असा उद्देशच नाही आहे त्यांचा, ग्रंथकारांचा. त्यामुळे त्यांनी असेही कल्प दिलेले आहेत की तुम्हाला बाबा दोन तीन व्याधी संकर दिसला तर त्या संकराशी संबंधित कल्प दिलेले आहेत. असं ठीक आहे. अजून सर, तुरटीचा या फंगल इन्फेक्शन मध्ये काही उपयोग होतो का? आजकाल तुरटीचा साबण वापरा असं खूप होतो सांगितलं. कषाय रसाचं द्रव्य आहे ना, कषाय रसाधिक्याचं द्रव्य आहे. कषाय रस हे पृथ्वी माभूत आकाश माभूताचं द्रव्य आहे. कधी वापरावं? जिथे क्लेद खूप आहे, जिथे त्वचा सैल पडलेली आहे, जिथे कंडू खूप आहे, आणि तो कंडू अशा दृष्टीने आहे की स्वेद जास्त तिथं येतोय, खूप क्लेदाची उत्पत्ती आहे, खाजवल्यावर तिथून लसिका स्त्राव येतोय त्या त्या नायट्यामधून, असं जे प्रकरण आहे तिथे ती तुरटी चांगलं काम करते. जीर्ण झालेला आहे नायटा, खूप क्रीम लावलेला आहे, त्वचा पातळ झालेली आहे, लक्षात खरखरीत झालेली आहे, वृक्ष झालेली आहे, अशा ठिकाणी तुरटी नाही काम करणार. आपण त्याच्या ह्याच्यानुसारच बघायचं, त्याच्या गुणानुसार, नाही का. तुरटी वात वाढवणारी आहे, त्यामुळे नित्य वापर केला तर काळवण देतो त्वचा. तुम्ही सलूनमध्ये बघत असाल, काही जण म्हणतात की तुरटी लावू नकोस असं म्हणतात ना. क्लेद कमी करणारं द्रव्य आहे त्वचेवरच. त्यामुळे एक द्रव्य सगळ्यांना नायट्यासाठी तुरटीचा मलम बनवला असं करू नका. म्हणजे तो लागेलही 10-15 जणांना, काही जणांना त्याचा फरक पण पडणार नाही. व्यक्ती परत्वे, आजार परत्वे, दोष परत्वे, असे हे करा, विभागणी करा. असं बर. अजून शोफाचे अध्याय म्हणा, पांडू, हे सगळे अध्याय तुम्ही वाचताना तुम्हाला कळेल की सुरुवात अध्यायांची जी आहे ती पहिला छोटी संप्राप्ती घडली आहे, एखादा हेतू घडला आहे, त्याच्यातून आजार उत्पन्न झालाय, अशा असे पहिली असा पहिला विषय त्यांनी कव्हर केलाय. नंतर जरा किचकट संप्राप्ती घडली, दोन तीन हेतू घडले, वेगळ्या दृष्टीने संप्राप्ती गेली, त्या दृष्टीने कल्पांची निर्मिती केली आहे. नंतर तोच व्याधी सोबत दुसरा व्याधी झालाय, तो व्याधीला परतंत्र केलंय आणि तशी संप्राप्ती घडली आहे. अशा वेगवेगळ्या संप्राप्तीचा गुंता वाढत 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 अध्यायाच्या शेवटी शेवटी मोठे व्याधी संकर, 3-4 व्याधी एकत्र आलेत आणि तो कल्प असं किचकट किचकट करत गेलेलं आहे. शोतामध्ये तुम्ही वाचाल की पहिला अमावस्थेत लंगन द्या, नंतर नवयात चूर्ण द्या गरम पाण्यासोबत, असं करत 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 जीर्ण शोध आहे, कशानेही बरा न होणारा शोध अशी वर्णन आलेली आहे. हां, त्रिदोषात्मक शोध, जुनाट शोध, त्यात किरात तिक्त सुंठ असे कल्प आलेले आहेत. तर हे अशा त्या धाटणी आहेत ग्रंथांच्या, अलग लक्षात. तर अशा पद्धतीने ते वाचत जायचं. असं अजून काय मिळाली उत्तर सगळ्याची? अजून कोणाला काय विचारायचंय का? तुम्ही तो आपण जो ग्रुप केला त्याच्यावर डिस्कशन करत जावा, केसेस टाकत जावा. असं ठीक आहे, थांबूया. थँक्यू सर. हो सर, थँक्यू.